शेतकऱ्याच्या पोरांनो निराश होऊ नका, येणारं युग आपलंच आहे, विश्वास ठेवा, तुमची बलस्थानं ओळखा. दूध, अंडी, मांस, मटण, अन्नधान्य याच्याशिवाय जगाला पर्यायच असू शकत नाही, म्हणजे थोडक्यात आपल्याशिवाय या जगाला पर्यायच असू शकत नाही. कुणी कितीही जागीरदार असला तरी नोटा दळून खाऊ शकत नाही किंवा डाटा मिळवून त्याची भाकरी बनवू शकत नाही. येणारा काळ आपलाच येणार आहे, फक्त थोडी तग धरा. कसल्याही परिस्थितीत जगा, जास्तीत जास्त चारा पिकं घेण्याचा प्रयत्न करा. शेळी, मेंढी, बकऱ्या काय पाळायचं त्या पाळा, गोठा तयार करा, खत निर्माण करा. रासायनिक शेती थोडीशी टाळा. शेतीवरती ध्यान द्या. गटागटानं एकत्र या. 50 लोक शेतकरी एकत्र या. गटशेती निर्माण करा. वाहतुकीसाठी ट्रक घ्या, टेम्पो घ्या. काय खरेदी करायचं करा. बाहेर विदेशात तुमचा माल पोहोचा. गावकी भावकी हेवे दावे, गावातले भांडणं बांधावरनं भांडणार, जाळ करा या गोष्टीचा. गावातलं राजकारण पेटून द्या, काही घेणं देणं नाही. स्थानिक प्रतिनिधी, साहेब, आमदार ह्या त्या गोष्टी जशी काशी करायची करून द्या. ह्यांना काही घेणं देणं नाही, यांच्या नादाला लागू नका. आपलं आपल्याला स्वराज्य उभं करायचंय, फक्त या गोष्टीवरती ध्यान ठेवा. आणि शेतकऱ्याच्या पोरांनो हातातलं तेवढ्या मोबाईलचा जाळ करा. अरे महत्वाची माहिती ठीक आहे, पण तासन तास त्याच्यावरती झटत बसायचं, काहीतरी पाहत बसायचं, जिकडं नाही तिकडं डोकं लावायचं, स्वतःचं डोकं हँग करून घ्यायचं, कवर चालणार आहे या सगळ्या गोष्टी. महत्वाच्या माहितीपुरता मोबाईल ठीक आहे, परंतु त्या मोबाईलच्या जगातनं थोडंसं बाहेर निघा. शेती व्यवसाय प्रचंड मोठा आहे, जगाला आपल्याशिवाय पर्याय नाही. जेवढं कष्ट करता येईल, राबता येईल, उच्च विचार ठेवता येईल तेवढे ठेवा. अरे एक मर्सिडीजवाला सुद्धा तुमच्या भाजी आणि भाकरीशिवाय जगू शकत नाही. त्याची मर्सिडीज तुम्ही खरेदी नाही केली म्हणून तुम्हाला काहीच फरक पडणार नाही, पण त्याला दिवसातनं तीनदा तुमची भाजी भाकरी लागते. त्याच्यामुळं आदरानं तुमच्याकडे सगळं जग बघायला लागेल. तुमचा व्यवसाय एक नंबरचा शेतकऱ्याच्या पोरांनो. आपण दोन नंबरचे व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांची औलाद नाही आहेत, आपण एक नंबरचा व्यवसाय करतोय. अभिमानानं शेती या व्यवसायात उतरा, जागे व्हा आणि खऱ्या अर्थानं प्रगतीच्या दिशेनं पहिलं पाऊल आजच टाका. खिंडार पडू दे, अंधार सरू दे, उजेड पडू दे तुझा.